नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी आणि वीज बिल माफ व्हावं या मागणीसाठी आमदार रवी राणा यांनी मोझरी येथे रस्ता रोको आंदोलन केलं होतं. त्यानंतर त्यांना तिवसा पोलीस ठाणे अंतर्गत अटक करण्यात आली. रात्री 12 वाजता सर्व शेतकऱ्यांसमवेत त्यांना पोलिसांनी न्यायालयामध्ये हजर केलं. त्यावर रात्री 2 वाजेपर्यंत न्यायालयीन कारवाई चालली. मात्र आमदार रवी राणा यांनी न्यायालयासमोर आपली जमानत नाकारली. शेतकऱ्यांना कोणतीच मदत मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होत असेल तर मी सुद्धा माझी दिवाळी अंधारात कारागृहामध्ये करेन. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाग येणार नाही तोपर्यंत माझं आंदोलन सुरूच राहील असं यावेळी आमदार रवी राणा यांनी सांगितलं.